सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करा, याबाबतचं निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आलं. मोची समाजातील युवा कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. पोलिसांनी 88 लोकांना अटक करून त्यांच्यावर कलम 353 अन्वये गुन्हे दाखल केले, त्यामुळे जामिनाचा खूप मोठा प्रश्न उभारला आहे. या लोकांवरील 353 कलम रद्द करण्यात यावं अशा मागणीचं निवेदन माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिल्याचं सांगितलं. बावणे फुटे अनेक लोक त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी उपस्थित झाले होते, परंतु करोनाची जर ही परिस्थिती बघितली तर पोलीस खात्याने त्या ठिकाणी सांगायला गेल्यानंतर काय लोकांची कुरबुरी झाली आणि त्यामुळं जे नसणारे नावं पोलिसांनी घेतले आणि त्यांना शिक्षक म्हणजे शिक्षण घेत असलेली मुलं आहेत, त्या सर्व्हिसला जाणारे लोक आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून आमदार पंडितजी शिंदेताईंनी देखील आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी निवेदन दिलं. आता पालकमंत्र्यांना दिलं जे दोषी आहे ते म्हणजे ज्या लोकांनी हुल्लडबाजी केली असेल त्यांच्यावर कारवाई करा, सर सगळं समाधान तुम्ही त्यामध्ये हे करू नका अशा पद्धतीचं निवेदन आता पालकमंत्र्यांना आम्ही दिलेलं आहे.